मराठा समाज हा वंचित बहुजन आघाडी व भाजप या जातीयवादी पक्षांना मतदान करणार नाही असे सुहास कदम यांनी सांगितले. मराठा समाजातील 42 तरुणांनी बलिदान देऊनही भाजप सरकारनं मराठा समाजाला फसवलं असल्याचा आरोप मराठा समाजाचे समन्वयक सुहास कदम यांनी सांगितलं. या भाजप शिवसेनेने आतापर्यंत मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. आमच्या मराठा समाजातील बांधवांना कोणत्या केसेसमध्ये अडकवलेले आहेत? जवळजवळ 42 मराठा बांधव युवक बांधव आमचे आत्महत्या केलेले आहेत या शासनामुळं. आज मला सांगा, ज्या लोकांनी आमचं घरदार उद्ध्वस्त केलं त्याच्यासोबत आमचा मराठा समाज कदापि जाणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो, आमचा मराठा समाज फक्त यावेळेस आमच्या आघाडी सरकारलाच मतदान करेल हे ठाम विश्वासाने मी या ठिकाणी सांगतो. आणि जी कोणी भाजपची ए टीम असेल बी टीम असेल, तुम्ही अशा गोष्टीमध्ये राहू नका. तुमचं काही आमच्या समाजासाठी कोणत्या प्रकारचे योगदान नाहीये. तुम्ही कधी आमच्यासाठी रस्त्यावर उतरले नाहीये. जेव्हा आमचा युवक बांधव आत्महत्या करून गेला, आमचे घरदार उद्ध्वस्त गेले, कधी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत. तुम्ही मतासाठी या ठिकाणी राजकारण करू नका. आमचा मराठा समाज मृत्यू आहे. सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनलच्या वतीनं आयोजित केलेल्या टॉक शो या कार्यक्रमात सुहास कदम बोलत होते. या प्रसंगी सर्वच पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की मराठा समाज हा मोठा भाऊ आहे, त्याचं सहकार्य आम्हालाच होणार. तर आता आपणच ऐका भाजपाला कसा फायदा होणार ते कर्ले यांनी सांगितलं. मराठा समाजाचा जो मतदान आहे तो निर्णायक मतदान आहे सोलापूर शहरातला. आणि तो नेहमी मराठा समाज आपल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या पाठीशी उभारलेला आहे. आणि तो उभारणार एखाद्या कोणीतरी गरीब समाजाच्या माध्यमातून त्यांनी मुलाखत दिला असते, पण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या पाठीशी उभारला. डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज या ठिकाणी उमेदवारी लढवत आहेत आणि तो निस्वार्थ भावनेने या ठिकाणी मठाधीश आहेत, तो या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. आणि त्यांना दोन्ही मुख्यमंत्री दोन्ही मंत्र्यांनी सुभाषबाबू देशमुख आणि विजयकुमार देशमुख मला पालकमंत्री. तर वंचित बहुजन आघाडीला कसा फायदा होतो ते समीउल्ला शेख यांनी सांगितलं. अजिबात मी अजिबात राहणार नाही. मराठा समाज आज तुम्हाला मी दाखवली न्यूज दाखवली, सकळ मराठाने आज वंचित बहुजन आघाडीला समर्थन देण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी नंबर वन, नंबर दोन आडम मास्टरनी, आडम मास्टर कॉम्रेड आडम मास्टरनी सुद्धा कोण दिलं नाव सांगा ना. मी आता दाखवलं, मी आता दाखवलं यांना विचारा. मी आता दाखवलं आडम मास्टरनी सुद्धा आम्हाला सपोर्ट केलेली आहे. चांगले चांगले लोक बाळासाहेबांना येऊन भेटले, त्यांनी लोक त्या लोकांनी सुद्धा सपोर्ट केलेले आहे. त्यांनी नाव सांगा ना, नाव एखादं नाव सांगू द्या ना. रॉकी जसा तुमच्या समोर हो ते खुडा हो ते तर तुम्हाला मी सांगितलं. कसा आणला त्यांना तुम्हाला मी सांगितलं. सपोर्ट केले त्यांनी, समजलं ना. एक नाव सांगू द्या हो कदम साहेब, एक नाव द्या म्हणून सकाळ मराठा समाजाचं एक नाव सांगा. पुण्यामध्ये आता मी दाखवलं न्यूज, मी पुण्यामध्ये त्या लोकांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीला ते सपोर्ट करणार आहेत. मी आता त्यांना दाखवलं न्यूज, आजची न्यूज आहे. काँग्रेसला मराठा समाजाचा कसा फायदा होणार आहे ते नदाफ यांच्या तोंडून ऐका. अत्यंत चुकीचं राजकारणाच्या पातळीवर जातीचं आणि धर्माचं राजकारण खेळण्याच्या हेतूनच ते भारतीय जनता पार्टीने तो उमेदवार आणलेला आहे. वंचित आघाडीच्या बाबतीतलं एक अत्यंत दुर्दैवपूर्ण त्यांचं स्टेटमेंट सध्या चालू आहे. रक्ताचं नातं असं ते सांगितलं जात आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आम्ही सगळी लेकरं आहोत आणि ती विचाराचं राजकारण सांगायला तयार नाही आहेत. ते स्पष्टपणे बोलतायत की आता आमच्या रक्ताचं आणि आपण रक्ताचं नातं असल्या कारणाने बाबासाहेबांना प्रकाश आंबेडकरांना आपण मतं दिली पाहिजे. हे अत्यंत चुकीचं पायंडा पाडतोय. त्यामध्ये असलेलं MIM हे पक्ष जे घटक पक्ष आहे, ते आमचा आरोप असा आहे की MIM म्हणजे मुस्लिमांचं वेगळं कळप निर्माण करणारा पक्ष आहे. त्यामुळं जातीचं राजकारण तेही खेळत आहे. काँग्रेस हे धर्मनिरपेक्ष विचारसरणी घेऊन आम्ही या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहोत आणि आमचं स्पष्ट मत आहे या दोघांना धर्माचा आणि जातीचा फटका बसणार आहे. आमच्या उमेदवाराला कुठल्याही प्रकारचं जातीचं धर्माचं राजकारण आम्ही केलेलं नाहीये, त्यामुळे आम्हाला तो फटका बसण्याची शक्यता नाही. सर्व धर्माच्या सर्व जातीचं मोठ्या प्रमाणात पाठिंबा आम्हाला मिळतोय. एका विशिष्ट जातीनंच आम्हाला मतदान केलं पाहिजे अशी भूमिका काँग्रेस पक्षाची नाही आणि ती नसणार आहे. त्या दृष्टिकोनातून सोलापुरातल्या सर्व 18 प्रकार जाती जमातींचं पाठिंबा
दिवसेदिवस काँग्रेस पक्षाला वाढत आहे. या टॉक शो मध्ये वंचित बहुजन आघाडीचे समीउल्ला शेख, भाजपाचे श्रीनिवास कर्ले, काँग्रेसचे आसिफ नदा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहास कदम यांनी सहभाग नोंदवला होता. शिवसेनेचे हरिभाऊ चौगुले या टॉक शोला येतो म्हणूनही आले नाहीत. सदर टॉक शोचे सूत्रसंचालन चॅनल प्रमुख पांडुरंग सुरवसे यांनी केले तर चित्रीकरण व संपादनाचे काम तौफिक चौधरी, राजेश गट्टू आणि फयाज शेख यांनी केले.